आणि आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. बुलढाण्यामध्ये आज विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं वादळ धडकणार. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वामध्ये एल्गार महामोर्चाचं आयोजन. साताऱ्यामध्ये स्वाभिमानीचं चक्का जाम आंदोलन. सातारा कोरेगाव रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम. गहू आणि हरभरा पिकांना पर्याय म्हणून वाशिमच्या शेतकऱ्यांकडून औषधी चिया पिकांची लागवड. यंदाच्या रब्बी हंगामामध्ये अनेक शेतकऱ्यांकडून चिया सीड्सची पेरणी. धुळ्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम द्या अन्यथा आंदोलन करू, काँग्रेसचे आमदार कुणाल पाटलांचा इशारा. नंदुरबार मधील 1 लाख शेतकऱ्यांना विम्याची अग्रिम रक्कम मिळणार आहे. राज्य सचिवांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला सुचवलेल्या दुरुस्त्या पूर्ण झाल्यामुळे शेतकऱ्यांना मदतीचा मार्ग मोकळा. सिंदखेडा, शिरपूर आणि धुळे जिल्ह्यामध्ये गव्हाची लागवड सरासरीपेक्षा यंदा रब्बी हंगामामध्ये कमी लागवड होणार, कृषी विभागाची माहिती. नंदुरबार मधील अधिकारी सक्तीच्या रजेवर गेल्यामुळे टंचाई कृती आराखडा रखडला. जिल्हा प्रशासनाच्या मागणीनंतरही आराखडा न आल्यामुळे पाणी टंचाई संदर्भात उपाययोजना करण्यात अडचणी. परभणीमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दुष्काळ आढावा बैठक घेतली, जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. नागपुरातील 18 जलकुंभावरील पाणी पुरवठा 2 दिवस खंडित राहणार आहे. 22 आणि 23 नोव्हेंबरला देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी शटडाऊन केलं जाणार आहे. मजुरांच्या स्थलांतरामुळे नंदुरबार मधील कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात. कापसाची वेचणी उशिरा होत असल्यामुळे चोरट्यांचा कापसावर डल्ला. शेत शिवारांमध्ये पोलिसांची गस्त वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिम मध्ये रब्बी हंगामाची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. हरभऱ्याच्या पेरणीमध्ये 7 ते 8% घट. नाशिकच्या लाखल गावामध्ये 5 ते 6 जणांच्या टोळक्याचा 2 जणांवर कोयता आणि दगडानं हल्ला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. नाशिकमध्ये 10 लाखांची खंडणी घेताना कृषी सहाय्यक महिलेला मुलासह अटक. बलात्काराचा गुन्हा दाखल करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल 1 कोटी रुपये घेतले. अमरावती जिल्ह्यामध्ये आजपासून घरोघरी कुष्ठरोग आणि क्षयरोग तपासणी मोहीम. या मोहिमेसाठी तब्बल 1763 पथकं तयार. तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. पुढील काही महिने मंदिर 22 तास खुलं राहणार. सलग सुट्ट्यांमुळे पर्यटनात वाढ.